मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चालू घडामोडीचे काही महत्त्वाचे प्रश्न, त्याचबरोबर सामान्य ज्ञानाशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न, जे की मेगा भरतीकरिता अतिशय महत्त्वाचे आहेत, ते बघणार आहोत. मित्रांनो, बघूया कोणते आहेत ते प्रश्न. कोणती कंपनी 9 लाख कोटी रुपये बाजार भांडवलाचा आकडा पार करणारी पहिली भारतीय कंपनी ठरलेली आहे? योग्य उत्तर आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. अंतराळात क्रिस्टिना कोच आणि जेसिका मीर या दोन महिला अंतराळवीरांनी संपूर्णपणे स्त्रियांचा स्पेस वॉक करून इतिहास रचला. हा स्पेस वॉक या संस्थेने आयोजित केला होता? तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो, नासा. भारताचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचे उत्तराधिकारी म्हणून कोणाची शिफारस केली गेलेली आहे? तर न्यायमूर्ती शरद बोबडे हे महाराष्ट्रीयन आहेत, नागपूरचे आहेत, आणि यांचं पूर्ण जीवनकार्य यावर माहिती देणारा व्हिडिओ दिलेला आहे, नक्की तो बघा. यानंतर या देशात चौथी भारत ASEAN व्यवसाय शिखर परिषद भरवण्यात आली? योग्य उत्तर आहे फिलिपीन्स. एक्युहेरियन 2019 हा भारत आणि या देशादरम्यानचा संयुक्त सराव आहे मालदीव. पुढे जाऊया. 11वी अणुऊर्जा परिषद या देशात आयोजित केली गेली. भारत ईशान्येकडील कोणत्या राज्यात तिसऱ्या शिरुई लिली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले? योग्य उत्तर आहे मणिपूर. ईस्टर्न ब्रिज 5 हा भारत आणि या देशादरम्यानचा संयुक्त हवाई सराव आहे ओमान. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्वितीय शतक झळकवणारा रोहित शर्मा हा जगातील कितवा फलंदाज ठरला आहे? चौथा, भारतातील तिसरा, सचिन, सहवाग, रोहित. आणि नंतर रोहित आहे सहवाग. नंतर जागतिक लष्करी खेळ 2019 आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे चीन. बहुचर्चित ज्येष्ठ नागरिक पुरस्कार 2019 कोणाला मिळाला आहे? उत्तर आहे के पारसरन, उपराष्ट्रपतीच्या हस्ते. कोणत्या वर्षी भारतामध्ये इंटरपोल महासभेचे आयोजन करण्यात आले? 2022. इंटरपोलची स्थापना 1923 फ्रान्स येथे झाली. IMNEX 2019 या सागरी सरावाचे आयोजन कोणत्या दोन देशांमध्ये करण्यात आले होते? भारत आणि म्यानमार. महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त कोणत्या देशाने महात्मा गांधी यांचे टपाल तिकीट जाहीर केले? मोनाको. नीती आयोगाच्या इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2019 प्रथम क्रमांकावर कोणते राज्य आहे? कर्नाटक. तर दुसरं आहे तामिळनाडू, तिसरं महाराष्ट्र आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत? तर रंजन गोगोई, 46वे. लवकरच ते निवृत्तसुद्धा होणार आहेत. त्यांचा कार्यभार हे महाराष्ट्रीयन सरन्यायाधीश घेणार आहेत बोबडे. KV सुब्रमण्यम कोण आहेत? भारताचे सध्याचे मुख्य आर्थिक सल्लागार, आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे म्हणजे ICC चे नवे सदस्य देश कोणते? तर झिम्बाब्वे आणि नेपाळ हे ICCचे नवे सदस्य झालेले आहेत. युरोनियन ओपन 2019 ही स्पर्धा कोणी जिंकली? अँडी मरे. नवा मोटर वाहन कायदा किती राज्यांनी लागू केला आहे? 5. गुजरात, उत्तराखंड, केरळ, कर्नाटक आणि आसाम. विधानसभा निवडणूक 2019 महाराष्ट्रात सर्वात जास्त मतदान कुठे झाले? तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण? मुकेश अंबानी. 31वा इंदिरा गांधी पुरस्कार 2019 कोणाला जाहीर झाला आहे? तर चंदीप प्रसाद भट्ट. त्याचबरोबर विधानसभा निवडणूक 2019 सर्वात जास्त मताधिक्य मिळवणारा उमेदवार आहे अजितदादा पवार, हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. 2019 जागतिक महिला मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली होती? रशिया. गन आइसलँड हे पुस्तक कोणाचे आहे? अमिताभ घोष. 93 अखिल भारतीय साहित्य संमेलन कुठे होणार आहे? तर उस्मानाबाद. अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिबिटो. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. महालेखा नियंत्रक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर GPS चावला.
50वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2019 चे आयोजन कुठे करण्यात आले आहे? पणजी गोवा. 20 नोव्हेंबरपासून या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे महोत्सवाला. तर हे महत्त्वाचे चालू घडामोडीशी संबंधित सामान्य ज्ञानाशी संबंधित प्रश्न होते, त्यावेळीच्या माध्यमातून ते आपल्यापर्यंत पोहोचवले आहेत, नक्कीच आपल्याकरिता ते उपयुक्त असतील. मित्रांनो, धन्यवाद.